नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ऑनलाईन पद्धतीने ई पॅन कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करायचं मित्रांनो तुमच्या सर्वांकडं तर पॅन कार्ड हे असेलच पॅन कार्डची ही कुठेही तुम्हाला गरज पडत असते तर मित्रांनो पॅन कार्डची कॉपी काढून ठेवणे हे आवश्यक आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ऑनलाईन पद्धतीने ई पॅन कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करायचं याबद्दलची संपूर्ण प्रोसेस आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला कुठेही हे ई पॅन कार्ड तुम्हाला दाखवून तुमचं कामे करता येईल चला तर पाहूया याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्ही जर मित्रांनो माझ्या चॅनलवर नवीन असाल तर, तर, यार तर वो या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असे महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळत राहतील चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात अगोदर तर तुम्हाला कन्फर्म करायचं आहे की तुम्ही जे पॅन कार्ड काढलेलं आहे ते कोणत्या कंपनीकडून आलेलं आहे तर इथे ते पाहण्यासाठी मित्रांनो तुमच्या पॅन कार्डच्या बॅकसाईटला एक ॲड्रेस तुम्हाला इथे दिसून जाईल मी तुम्हाला स्क्रीनवर शो करत आहे इथे बघा इथे तुम्ही पाहू शकता हे एन एच डी एलकडून पॅन कार्ड इश्यू झालेलं आहे अशाच प्रकारे प्रत्येक पॅन कार्डवर बॅकसाईटला असं मेन्शन करेलं असतं तुमचं पॅन कार्ड हे कोणाच्या थ्रू इश्यू झालेलं आहे तर ते तुम्हाला इथे पहिले कन्फर्म करायचं आहे एन एच डी एल यांच्यातर्फे जर इश्यू झालेला असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता ऑनलाईन सर्वर ऑनलाईन सर्व्हिस डॉट एन एस डी एल डॉट कॉम ही डाउनलोड ई पॅन कार्ड एन एच डी एलची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि जर तुमचं पॅन कार्ड हे युटिलिटीज याच्यावरून काढलेलं असेल तर त्याच्यासाठी वेगळी साईट आहे त्याची साईट इथे तुम्ही पाहू शकता डब्ल्यू 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 डॉट पॅन युटिलिटीज डॉट कॉम फॅसिलिटी फॉर डाउनलोड ऑफ ई पॅन कार्ड तर युटिलिटीजवरून तुम्ही तुमचं पॅन कार्ड हे काढलेलं असेल तर तुम्हाला ही वेबसाईट ही वापरावी लागेल तर याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि तिसरं आहे ऑफिशियल इन्कम टॅक्स ई पोर्टल तर ही ऑफिशियल गव्हर्मेंट साईट आहे जर यावरून तुमचं पॅन कार्ड काढलेलं असेल तर तुम्हाला इथून तुमचं पॅन कार्ड हे डाउनलोड करावे लागेल अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही एका पद्धतीने तुमचं ई पॅन कार्ड हे ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करू शकता पहिले त्यासाठी फक्त तुम्हाला कन्फर्म करायचं आहे की तुमचं पॅन कार्ड हे कोणाच्या थ्रू इश्यू झालेला आहे ते पाहण्यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या पॅन कार्डच्या बॅबसाईटला हे नाव तुम्हाला चेक करायचं आहे एन एच डी एल आहे का युटिलिटीज आहे का ई पोर्टल इन्कम टॅक्स हा आहे हे तुम्हाला इथे सर्वात अगोदर कन्फर्म करायचं आहे तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ऑनलाईन पद्धतीने एन एच डी एलवरून तुमचं ई पॅन कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे याची संपूर्ण प्रोसेस सांगणार आहे तिन्ही साईडसाठी सेम प्रोसेस आहे काही चेंजेस नाही आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशाप्रकारे ऑफिशियल साईट आहे तिन्ही साईटची लिंक मी तशी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही तुमचं ई पॅन कार्ड डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवू शकता तर इथे आल्यानंतर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता डाउनलोड ई पॅन कार्ड इथे तुम्हाला पॅनवर सिलेक्ट करायचं आहे नंतर इथे तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर एंटर करायचा आहे नंतर आहे इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे अंकी नंतर आहे डेट ऑफ बर्थ इथे तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ एंटर करायची आहे जशी पॅन कार्डवर आहे तशी डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे एंटर करायची आहे नंतर तुम्हाला इथे डिक्लेरेशनवर क्लिक करायचं आहे आय अंडरस्टँड यावर क्लिक करून दिलेला जो कॅप्चर असेल तो कॅप्चर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि सबमिट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमची संपूर्ण डिटेल इथे तुम्हाला दिसून जाईल इथे तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर दिसेल नंतर तुमच्या पॅन कार्डला कोणता मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरचे शेवटचे चार अक्षर इथे तुम्हाला दिसून जाईल इथून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर कन्फर्म करायचा आहे नंतर इथे तुम्हाला तुमची ईमेल आय डी कन्फर्म करायची आहे नंतर इथे तुम्हाला तुमची ईमेल आय डी पण दिसून जाईल तुमच्या आधार कार्डला कोणती ईमेल आय डी लिंक आहे नंतर इथे तुम्हाला पिनकोड दिसून जाईल तुमचा अशा प्रकारे संपूर्ण इथे डिटेल तुम्हाला दिसून जाईल आता हे ई पॅन कार्ड तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी एक ओ टी पी थ्रू व्हेरिफिकेशन करायचं आहे तर आता आपण इथे मोबाईल नंबर थ्रू आपलं ई पॅन कार्ड डाउनलोड करणार आहे तर इथे मोबाईल नंबर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा दोन्हीवर तुम्ही क्लिक करू शकता मोबाईल नंबरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे आय हब कन्फर्म यावर तुम्हाला क्लिक, तुम्हा क्लिक तुम्हा तुम्हा करायचं आहे आणि जनरेट ओ टी पी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमच्या पॅन कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता ओ टी पी हॅज बीन सेंड टू युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर मोबाईल नंबरचे शेवटचे चार अक्षर इथे तुम्ही पाहू शकता या मोबाईल नंबरवर तुमचा ओ टी पी हा पाठवलेला असेल हा ओ टी पी दहा मिनिटासाठी व्हॅलिड असेल तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि व्हॅलिडेट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे yeah. व्हॅलिडेटवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पुढचा ऑप्शन ओपन होईल तर मित्रांनो हे ई पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी फक्त तुम्हाला आठ रुपये हे चार्जेस लागणार आहे तर हे आठ रुपये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पेड करायचे आहे तर इथे तुम्हाला कंटिन्यू विथ पेड ई पॅन कार्ड डाउनलोड फॅसिलिटी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला पेमेंट मोडवर रिडायरेक्ट करेल तर इथे तुम्हाला एक नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे पे कार, कार। पे पेमेंट विथ पेटीएम विजा रुपे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड इथे तुम्ही पाहू शकता टोटल आठ रुपये सव्वीस पैसे तुम्हाला हे चार्जेस लागणार आहेत ऑनलाईन पद्धतीने ई पॅन कार्ड हे डाउनलोड करण्यासाठी नंतर इथे तुम्हाला स्क्रोल डाउन करायचं आहे टर्म्स अँड कंडिशन यावर तुम्हाला आय अॅग्री यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि प्रोसेस टू पेमेंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे कन्फर्म पेमेंट होते तुम्हाला दिसून जाईल इथे तुमची ट्रान्झॅक्शन आय डी फीस आठ रुपये सव्वीस पैसे पे कन्फर्म यावर तुम्हाला परत एकदा कन्फर्म करायचं आहे आता इथे तुम्ही कोणत्याही एका पद्धतीने तुमची आठ रुपये सव्वीस पैसे ही फीस पेड करू शकता इथे तुम्ही पेटीएम गुगल पे फोन पे क्यू आर कोड डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड कोणत्याही कार, एका पद्धतीने तुम्ही ही फीस ऑनलाईन पद्धतीने पे पेड करू शकता आता इथे तुम्ही पाहू शकता सक्सेसफुली आठ रुपये सव्वीस पैसे पेमेंट झालेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता ट्रान्झॅक्शन स्टेटस सक्सेस आठ रुपये सव्वीस पैसे आता इथे तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि कंटिन्यू यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला जनरेट अँड प्रिंट पेमेंट रिसिप्ट इथून इतुं तुम्ही तुमची प्रिंट पेमेंट रिसिप्ट पण काढू शकता आता इथे तुम्ही पाहू शकता थँक्यू फॉर युझिंग ऑनलाईन ई पॅन e जनरेलि जनरेशन फॅसिलिटी युअर ई e पॅन रिक्वेस्ट सक्सेसफुली एक्सेप्टेड वाईड अक्नॉलेजमेंट नंबर आणि डाउनलोड ई e पॅन कार्ड इथे तुम्हाला इथे तुमची आठ रुपये सव्वीस पैसेची फीस रिसिप्ट इथे तुम्हाला दिसून जाईल आणि हे तुमचं डाउनलोड ई पॅन कार्ड इथे तुमचं ई पी एनकडे असणार आहे तर इथे तुम्हाला डाउनलोड ई पॅन कार्ड यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमचं ई पी एन सक्सेसफुली इथे डाउनलोड होऊन जाईल तुम्ही जे ई पी एन कार्ड हे डाउनलोड करणार आहात ते पासवर्ड प्रोटेक्टेड असणार आहे आणि त्याचा पासवर्ड हा तुमची डेट ऑफ बर्थ असणार आहे इथे मेन्शन करेल आहे इथे नोटिफिकेशन पाहू शकता रेड लाईटमध्ये डी मंथ मंथ इयर यामध्ये तुमचा पासवर्ड हा असणार आहे तर इथे तुम्हाला डाउनलोड ई e पॅन कार्ड यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तसेच तुम्ही ई पॅन कार्ड एक्स एम एल यामध्ये पण डाउनलोड करू शकता तर आपल्याला इथे पी डी एफमध्ये डाउनलोड करायचं आहे डाउनलोड ई पॅन कार्ड पी डी एफमध्ये तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचं पॅन कार्ड हे सक्सेसफुली डाउनलोड होईल जाईल या फाईलसाठी ही फाईल ओपन करण्यासाठी पासवर्ड असेल पासवर्ड हा तुमची डेट ऑफ बर्थ असेल ती डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे एंटर करायची आहे डेट मंथ इयरमध्ये पासवर्ड एंटर केल्यानंतर ओके यावर okay तुम्हाला क्लिक करायचे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमचं ई पॅन कार्ड डाउनलोड करू शकता इथे तुम्हाला तुमचं संपूर्ण ई पॅन कार्ड दिसून जाईल याची तुम्ही ऑनलाईन पद्धतीने प्रिंट काढू शकता आणि लॅमिनेशन करून तुमची डुप्लिकेट कॉफी म्हणून तुमच्याजवळ ई पॅन कार्ड ठेवू शकता अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरी बसून तुमचं ई पॅन कार्ड डाउनलोड करू शकता तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहितीस अपडेट्स मिळत राहतील चला तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत